यह विद्यालय नहीं बल्कि संस्कार का केंद्र है। दीपावली के त्योहार में संपूर्ण नवी मुंबई करों को एक अनोखा सामाजिक संदेश देने के मकसद के साथ पूर्व महापौर सुधाकर सुनावने ने 2006 से चली आ रही परंपरा के तहत राज्य श्री छत्रपति शाहू महाराज स्कूल में एक अनोखा लक्ष्मी पूजन कर राज्य श्री छत्रपति शाहू महाराज स्कूल के विद्यार्थियों संग दीपावली का पर्व बड़े ही धूमधाम के साथ मनाया, जहां उनके साथ पूर्व नगर सेविका रंजना सुनावने भी मौजूद थी। साथ ही उपस्थित थे स्कूल के प्रतिभावान राज्य राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों के साथ स्कूल के असंख्य छात्र, धन के देवी अर्थात माँ लक्ष्मी। और कहते हैं कि दीपावली में धन धान्य और समृद्धि प्रदाता माँ लक्ष्मी की पूजन का विशेष महत्व है, क्योंकि माँ लक्ष्मी का पूजन करने से ही समृद्धि साथ आती है। और इसी भावना और इसी संस्कृति को आज की पीढ़ी तक अनोखे प्रकार से पहुंचाते हुए सुधाकर सुनावने ने नवी मुंबई महानगर पालिका के सरकारी इमारतों की हिफाजत करने का संदेश देते हुए राज्य श्री छत्रपति शाहू महाराज स्कूल, जहां से आर्थिक दृष्टि से कमजोर छात्र शिक्षा ग्रहण कर जीवन में समृद्धि का मार्ग प्रशस्त कर चुके हैं, उस विद्यालय को लक्ष्मी की उपमा देते हुए दीपावली पर्व पर इसी स्कूल की इमारत और मैदान को दीपक की रोशनी और विद्युत रोशनी की जगमगाहट से प्रकाशवान कर विद्यालय रूपी लक्ष्मी की अनोखे अंदाज में पूजा अर्चना की। इस दौरान सभी विद्यार्थियों ने अपने हाथों से स्कूल में, स्कूल के मैदान में और स्कूल के संपूर्ण परिसर को दीपक की रोशनी से प्रकाशवान किया और अपने मामा अर्थात सुधाकर सुनावने का आशीर्वाद लिया। इतना ही नहीं, रंजना सुनावने ने छात्र संघ फुलझड़ी जलाकर दीपावली पर्व की रौनक को और चार चांद लगा दिया। यह पल बेहद अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ जब स्कूल की इमारतें दीपक की रोशनी से जगमगा उठी, तो वहीं इन्हीं रोशनी के बीच एक सामाजिक संदेश भी देती नजर आईं। सुधाकर सुनावनी ने इस दौरान बच्चों संग अनोखे प्रकार से दीपावली मनाते हुए उन्हें दीपावली फराल का वितरण कर उनके दीपावली के पर्व को मिठास से भर दिया। इस दौरान सुधाकर सुनावने संग रंग बिरंगे कपड़ों में सजे विद्यार्थियों का भी जोश और उत्साह कम नहीं था। सभी एक स्वर में बोल रहे थे, हैप्पी दीपावली। इस दौरान सुधाकर सुनावने ने कहा कि यह विद्यालय नहीं बल्कि संस्कार का केंद्र है और इसलिए वह जीवन में इसी टैगलाइन के साथ काम करते आ रहे हैं कि हाँ, ये संभव है शिक्षा से समृद्धि की ओर। अलाहाबाद प्रमाणे या वर्षी देखील आपण या ठिकाणी दिवाळी हा दीपांचा उत्सव आहे आणि तो दीपोत्सव या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये म्हणजेच सरकारी इमारतीमध्ये साजरा केलेला आहे। सरकारी इमारत म्हणजे काय, सरकार म्हणजे काय, सरकार म्हणजे तुम्ही आम्ही आणि सरकारच्या मुख्य पदावर बसलेले तुम्ही आम्ही पाठवलेले प्रतिनिधी आणि त्यामुळे आपलं सरकार अलाहाबाद प्रमाणे नेहमी आवाहन करतं की आपण फटाक्यांची आतासबाजी कमी करा, ध्वनी प्रदूषण कमी होईल, वायू प्रदूषण कमी होईल, परंतु लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणजे नक्की सरकार जे आपण पाठवलेलं आहे ते आपलं आहे का, आपण सरकार आहोत का, आपण या देशाचे नागरिक आहोत का, सुज्ञ नागरिक आहोत का, कितीतरी प्रश्न निर्माण होतात। आणि मग आपण ओरडत असतो की ग्लोबल वॉर्मिंग झालं, पाऊस अवेळी पडतो, पिकांचं नुकसान होतं, दुष्काळ पडतो, तर ह्या सगळ्या गोष्टींवर जर तोडगा असेल तर आपले जे पारंपरिक सण आहेत, आपली जी हिंदू धर्म परंपरा आहे त्याच्या ग्रंथ याच्याप्रमाणे जर नीट आपण अभ्यास केला तर मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी तुम्हाला सांगतो आहे की कुठेही आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं नाही की मोठे फटाके वाजवा आणि त्या ठिकाणी दिवाळी साजरी करा। हो, दिवा लावला पाहिजे, कारण आता आपण हिवाळ्याच्या दिशेने चाललेलो आहोत। आता सूर्यास्त झाला की लगेच अंधार पडतो, परंतु मे महिन्यामध्ये तशी परिस्थिती असते का, जूनमध्ये तशी असते का, ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत देखील ती परिस्थिती तशी नसते। कारण त्यावेळेस 7 वाजता दिवस जर मावळला तर 8:30 पण अंधार होत नाही, काळोख होत नाही पूर्णसा, आणि आता तसं होतं आहे। आणि त्यामुळे एक ऋतू बदलताना ज्या पद्धतीने आपल्या सवयीमध्ये बदल होणं अपेक्षित आहे आणि त्या सवयी बदलाचे संकेत या ठिकाणी निसर्गाने तुम्हाला दिलेले असतात, त्याचं जर पालन केलं तर निसर्गाचा समतोल राहील आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा ह्या लोकशाहीला आपण बळकटी करण्यासाठी ज्या पद्धतीने अपेक्षित असलेलं
जे योगदान आहे ते देऊ, त्याच्यातनं खऱ्या अर्थाने भविष्याच्या दिशेने आपण घेतलेला वेध असा त्याचा अर्थ होईल। आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी गेली कित्येक वर्ष राजर्षी शाहू महाराज विद्यालय हे फक्त विद्यालय नसून संस्कार केंद्र आहे, आणि आम्ही या संस्कार केंद्रामध्ये एक टॅगलाईन घेऊन काम करतो आहे, हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे। शिक्षण कुठल्याही प्रकारचं असो, शिक्षण हे माणसाला सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक ह्या सगळ्या आघाड्यांवर उंच घेऊन जाऊ शकतं, आणि म्हणून आम्ही त्या टॅगलाईनच्या बरोबर चाललेलो आहोत। आणि ह्या संस्कार केंद्रामध्ये आपण पाहतोय की जे खेळाडू आहेत हे लहान लहान दिसत आहेत, परंतु हे राज्यस्तरीय आहे, राष्ट्रीय खेळाडू आहेत, खेलो इंडियामधले खेळाडू आहेत, आणि ते देखील या ठिकाणी येऊन कुठल्याही प्रकारे बाहेर जी लोकं आताशबाजी करतायत, मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत आहेत, त्याच्यापासून स्वतःला अलिप्त करून घेत आहेत आणि इथे येऊन दीपोत्सव करतायत। मी दीपावलीच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देताना आवाहन करतो की अनुकरण करता आलं नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि ह्या दिशेने प्रयत्न कर। ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क।